खेड तालुक्यातील पूर्व भागातील वापगाव येथे एका शेतात आकाशातून पडलेली अज्ञात संशयास्पद वस्तू सापडल्याने परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे। त्यामुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे। परंतु हे सॅटेलाइट उपकरण हवामान विभागाच्या निरीक्षणाचे असल्याचा अंदाज उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। याबाबत अधिक माहिती मिळाली आहे। वापगाव येथे पूर्वेकडे तळ्याचे माळ आहे। या माळाजवळील शेतात शेतकरी शंकर भालेकर हे बुधवारी 31 मे रोजी सकाळी फेरफटका मारत असताना त्यांनाही अज्ञात वस्तू उपकरण आकाशातून शेतात पडलेले आढळले आणि त्यातून पॅराशूट बाहेर पडलेले दिसले। ग्रामस्थांनी या घटनेची कल्पना संबंधित विभाग आणि खेडचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना फोन करून दिली। याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली आणि हे उपकरण ताब्यात घेतले। या उपकरणावर कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला, त्यामुळे ते कोरियन उपकरण असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला। हे उपकरण हवेचा दाब, आर्द्रता, हवेची दिशा आणि पावसाचा अंदाज व्यक्त करणारे उपकरण असल्याचे कळतंय। यावेळी शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे उपकरण पुणे येथील हवामान विभागाने हवामान मोजण्यासाठी सोडलेले असून ही वस्तू संशयास्पद नसल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन खेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितलंय। बाबा इनामदार, वृत्त मराठी, पुणे। लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब।